सावनेर शहरातील सर्व लोधी समाज बांधवांनी गांधी प्रतिमेच्या आवारामध्ये एकत्र येऊन वीर वीरांगना राणी अवंतीबाई यांच्या छायाचित्राचे विधिवत पूजन करून केक कापून जयंती मोठ्या आनंदामध्ये साजरी केली. वीरांगना राणी अवंती यांचा जन्म 16 ऑगस्ट 1831 रोजी झाला होता. त्यांचा विवाह रामगड येथील राजकुमार विक्रमादित्य यांच्याशी झाला होता. राजा विक्रमादित्य यांचे तरुण वयात निधन झाल्याने व मुले लहान असल्याने राणी अवंती यांच्यावर राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यावेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारला रामगड काबीज करायचा होता. ते राणी अवंती यांच्या अस्मितेला पटले नाही. त्यांनी इंग्रज सरकारशी लढण्याचा निर्णय घेतला आणि युद्धामध्ये अनेक वेळा इंग्रज सैन्याचा पराभव केला. येथूनच 1857 क्रांतीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राणी अवंती लोधी यांना मोठ्या सैन्यासह वेढा घातला. ब्रिटिशांच्या हाती मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःच स्वतंत्रतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतिकारी अवंती यांची 194वी जयंती 1857 प्रणेत्या महापराक्रमी वीरांगना राणी अवंती लोधी त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून देशभरातील लोधी समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. भारत सरकारने 1988 आणि 2001 वीरांगना राणी अवंती लोधी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे काढली. त्यांचे बलिदान आणि शौर्य जनतेला कळावे म्हणून तमाम लोधी समाज बांधवांनी अशा महान त्यागाची वीर योद्ध्या वीरांगना राणी अवंती लोधी यांना अभिवादन केलं. या कार्यक्रमामध्ये सर्व लोधी समाजाने एकजूट दाखवून हा कार्यक्रम यशस्वी केला. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.